सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्याच्यामुळे महायुतीचा उमेदवारच्या फॉर्म भरण्यासाठी त्या तितक्याच उत्सुक आहेत जसं एका कुटुंबातला सदस्य फॉर्म भरतो आणि त्याच्यासाठी सगळे कुटुंबातले सदस्य उत्सुक असतात. त्या पद्धतीनं आज महिला भगिनींनी पण खूप मोठा सहभाग दाखवलेला आहे. निवडणुकीची रणनीती आखली जाते पण निवडणुकीच्या संदर्भ त्या त्या वेळेस बदलत असतात. जसे जसं निवडणुका रंगात येतील तशी तशी भाषणं होतील, आरोप प्रत्यारोप होतील, त्या त्या वेळेस ती उत्तरं दिली जातात. त्यामुळे त्याचं आत्ताच मी काही सांगू शकत नाही, ते त्या त्या वेळेस उत्तर. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत लढत आलेलो आहे. कधी आम्ही आमची पातळी सोडून, मी नाही, अमल साहेबांनी नाही, मुन्ना साहेबांनी, आम्ही कोणीही पातळी सोडून कधी भाषण केलेलं नाहीये. अमल साहेब तर कधीच मला नाही वाटत की कुठलं, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या विरोधकाला सुद्धा कधी त्यांनी काही उलट बोललेलं आहे किंवा टोमणे मारलेले आहेत अशातला भाग नाहीये. आम्ही नेहमी विकासाच्या मुद्द्यावर लढत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर लढणार. इनफॅक्ट मी म्हणते जर विरोधक आमचे भरकटायला लागले तर त्यांना विकासाच्या मुद्द्यावर पण आम्हीच परत आणणार.